मागच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस याच्यासाठी डिग्री ऑफ हायड्रोलिसिस आणि हायड्रोलिसिस कॉन्स्टंट यांच्यातलं रिलेशन ज्या पद्धतीने बघितलं तर त्याच पद्धतीने आता आपल्याला थर्ड आणि फायनल सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस याच्यासाठी रिलेशन बघायचं आहे फॉर द डिग्री ऑफ हायड्रोलिसिस अँड हायड्रोलिसिस कॉन्स्टंट बिटवीन डिग्री ऑफ हायड्रोलिसिस अँड हायड्रोलिसिस कॉन्स्टंट. तर त्यांच्यामधलं रिलेशन हा सॉल्ट आहे वीक ऍसिड आणि वीक बेस याच्यासाठी आपल्याला आता पाहायचे. तर बघा आता आपण कन्सिडर करूयात बी ए हा एक सॉल्ट असा आहे जो वीक ऍसिड आणि वीक बेसचा आहे आणि ज्याचा हायड्रोलिसिस हे अशा पद्धतीने होणार आहे. तर बघा आता हा बी ए त्याचे ऍक्शन तुम्ही वॉटर सोबत करताय तर त्याच्यापासून जो बी ओ एच तयार झालाय तर हा आहे वीक बेस आणि जो एच ए तयार झालाय तर तो आहे वीक ऍसिड. तर मग हा BOH प्लस एच अकॉर्डिंग टू आयोनिक थिअरी मगाशीच तुम्हाला आयोनिक थिअरी बद्दल मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आयोनिक थिअरीमध्ये जे कोणी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत तर फक्त त्यांचंच आयोनायझेशन होतं त्यांच्यापासूनच फक्त आयॉन्स हे सेपरेट होतात. पण जर तिथं वीक ऍसिड किंवा वीक बेस किंवा कुठलाही वीक इलेक्ट्रोलाइट लाईक वॉटर असा जर असेल तर त्याचं मात्र आयोनायझेशन होत नाही त्याच्यापासून मात्र आयॉन्स सेपरेट होत नाहीत. तर मग आता आपण इथे बघू शकताय की हा जो बी ए आहे त्याचं मात्र होणार आयोनायझेशन का कारण सॉल्ट हा नेहमी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचंच एक्झाम्पल असतो म्हणून बी ए बी प्लस आणि ए माइनस. वॉटर व्हेरी अँड व्हेरी वीक इलेक्ट्रोलाइट सो दॅट्स वाय नेव्हर बी अंडरगो आयोनायझेशन अकॉर्डिंग टू आयोनिक थिअरी. सो वॉट रिमेन एज इट इज बी ओ एच वीक बेस तर त्याचं देखील आयोनायझेशन होणार नाही. एच ए वीक ऍसिड त्याचं देखील आयोनायझेशन होणार नाही तर हा वीक बेस हा वीक ऍसिड. तर मग आता इथं जर आपण पाहिलंच तर आपल्याला आता रिलेशन काढायचे म्हटल्यानंतर त्याच्या कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचायचं आहे म्हणून त्याच्यासाठी काही स्टेप्स आपल्याला इथं करावे लागतात. तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार यांचे इनिशियल मोल्स सॉल्टचा मोल तुम्हाला देतानाच एक मोल दिला मग जेव्हा त्याच्यापासून आयोनायझेशन होईल बी प्लस एक आणि ए मायनस एक तर मग इथं इनिशियल बी प्लस चा पण एक आणि ए मायनसचा पण एक मोल पण वाटर हा मात्र खूप लार्ज एक्सिस मध्ये घ्यावा लागतो त्याच्यामुळे त्याच्या जागेवर जस्ट आपण ई एक्स असं लिहिलेलं आहे. बी ओ एच आणि एच ए ते मात्र आणखीन तयार झालेले नाहीत कारण रिॲक्शन आणखीन आपण सुरूच केलेली नाही त्याच्यामुळं त्यांचे मोल्स झिरो आणि झिरो असेच या ठिकाणी शिल्लक राहतील. तर मग आता पुढे आपण जर बघितलंच की जेव्हा याचा हायड्रॉलिसिस होईल या सॉल्ट हायड्रॉलिसिस झाल्याच्या नंतर आपल्याला कुठच्याही रिॲक्शनमध्ये एक गोष्ट माहीत आहे की रिॲक्शन होत असताना रिॲक्टंटचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये होत असताना रिॲक्टंटचे मोल्स कमी होतात आणि ते मोल्स जेवढ्याने कमी होतात तेवढ्यानेच प्रॉडक्टचे मोल्स हे इन्क्रीज होतात. तर मग आता इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा जो सॉल्ट आहे तर याचा हायड्रोलिसिस झालाय हायड्रोलाइज होत आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणात हायड्रोलिसिस झालंय तर तेवढ्याने या रिॲक्टरचे मोल्स कमी होतील. तर त्या नंबरला आपण एच या सिम्बॉलने दाखवतोय एच म्हणजे डिग्री ऑफ हायड्रोलिसिस तर त्या एचनेच याचे मोल्स कमी होतील. मग आता जर आपण बी प्लस जर बघितलं त्याचा मोल अगोदर वन होता मग त्याचा हायड्रोलिसिस झालं त्याचे मोल एचने कमी झाले म्हणजे मोल्स इक्विलिब्रियमच्या वेळेस हायड्रोलिसिस रिॲक्शन झाल्याच्या नंतर किती राहतील शिल्लक वन मायनस एच. त्याच्यानंतर ए मायनस त्याची पण तीच अवस्था होणार त्याचे मोल सुरुवातीला वन होते हायड्रोलिसिस रिॲक्शन झाले त्याचे मोल्स एचने कमी होतील म्हणजे शिल्लक किती राहतील वन मायनस एच. वॉटर हा तर लार्ज एक्सिस मध्ये आहे त्याच्यामुळे त्याचा इथं काहीच संबंध नाही त्याचे मोल्स ऍज इट इज नो चेंज. नंतर प्रोडक्ट आता प्रोडक्ट साईडला रिॲक्टंटचे मोल्स जर एचने कमी झाले तर प्रोडक्टचे मोल्स एचने वाढतील. मग आता आपण जर प्रोडक्ट साईडला जर पाहिलं तर प्रोडक्टचे मोल अगोदर झिरो होते आता इकडे एचने कमी झाले म्हणजे याचे मोल्स एचने वाढू शकतील आणि म्हणून अगोदर झिरो होते तर झिरो प्लस एच म्हणजेच किती झाले एच. एच एचे पण मोल्स अगोदर झिरो होते तर आता एचने वाढणार म्हणजे झिरो प्लस एच म्हणजेच झाले एच. तर हे झाले मोल्स जेव्हा हायड्रॉलिसिस रिॲक्शन होते तेव्हा याचे आलेले मोल्स शिल्लक राहिलेले मोल्स
रिएक्टंट चे आणि या साइडला प्रोडक्ट चे. आता मग आपल्याला जर याच्या कॉन्सन्ट्रेशन पर्यंत पोहोचायचं असेल तर मग तुम्ही इथं त्याच्या व्हॉल्यूम ने त्याला डिवाइड करणार. तर मग आता इथं काय होईल, मग कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियमच्या वेळेसचा जर कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला काढायचं असेल तर मग आपण ते कसं काढू शकताय की तिथं तुम्ही त्या टर्मला व्ही ने डिवाइड करणार. म्हणजेच त्याचे मोल्स बी प्लस, टोटल सोल्युशनचं व्हॉल्यूम व्ही, कारण आता सगळ्याचंच व्हॉल्यूम त्याच्यामध्ये ते डिझॉल्व केलंय म्हणजे टोटल सोल्युशनचं व्हॉल्यूम व्ही येणार. आणि तुम्हाला प्रत्येक कंपोनंटचं जर कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल, बी प्लस काढायचं असेल तर बी प्लसच्या मोल्सला तुम्ही व्हॉल्यूमने डिवाइड करणार. ए प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर ए प्लसच्या मोलला तुम्ही सोल्युशनच्या व्हॉल्यूमने डिवाइड करणार. त्याच्यानंतर बी ओएचं तर त्या बी ओएचच्या मोल्सला टोटल सोल्युशनच्या व्हॉल्यूमने डिवाइड करणार. एचएचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर एचएचे जे मोल्स शिल्लक राहिलेले आहेत त्या सोल्युशनमध्ये तर त्याला तुम्ही टोटल सोल्युशनच्या व्हॉल्यूमने इथं डिवाइड करणार. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं ज्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत तर त्या व्हॅल्यूज आहेत कॉन्सन्ट्रेशनच्या, ज्याची आपल्याला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केल्यानंतर आवश्यकता पडणार आहे. तर मग आता ही जी रिएक्शन आपल्या समोर आहे त्याला आपण आता लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करणार. लॉ ऑफ मास ऍक्शन मध्ये काय येत आहे की आपल्याला मिळतो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, आणि त्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही नेमकं कशाला इक्वल येते, प्रॉडक्ट साईडला ज्या टर्म आहेत त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार डिवाइडेड बाय रिएक्टंट साइडला ज्या टर्म आहेत तर त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार. फक्त या रिएक्शन मध्ये आपल्याला एक गोष्ट वेगळी इथं करावी लागत असते, तर ती म्हणजे नेमकं कोणती, की जो वाटर आहे रिएक्टंट साइडचा जो वाटर आहे तर त्या वाटरचं कॉन्सन्ट्रेशन हे मात्र कॉन्स्टंट राहते बिकॉज इट इज टेकन इन द लार्ज एक्सिस, आणि म्हणून त्याच्या कॉन्सन्ट्रेशनच्या जाग्यावर आपण के डॅश घेत आहे. आणि तो के डॅश जेव्हा इकडच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला मल्टीप्लाय मध्ये येतो तेव्हा तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि के डॅश यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळतं के एच, म्हणजे फायनली आपल्याला लॉ ऑफ मास ऍक्शन या पद्धतीने इथे मिळतो. ह्याच्यामध्ये राईट साईडला ज्या टर्म आहेत तर त्या पूर्ण टर्म ह्या आहेत कॉन्सन्ट्रेशनच्या, ज्या व्हॅल्यूज आपल्याकडे आता अव्हेलेबल आहेत त्या म्हणजे इथं लेफ्ट साईडला. आता तो आपण बघू शकतोय बी ओ एचचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, हे बघा बी ओ एच आणि त्याच्या खाली कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू ती आहे एच बाय व्ही, तर ती आपण त्याच्या जाग्यावर इथं पुट केलेली आहे. त्याच्यानंतर एच एचं कॉन्सन्ट्रेशन, तर याच्या कॉन्सन्ट्रेशनची काय एच बाय व्ही, तर ती देखील आपण इथे पुट केलेली आहे, आपण इथे पुट करतोय. त्याच्यानंतर बी प्लसचं कॉन्सन्ट्रेशन, तर बी प्लस हा या साईडला आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वन मायनस एच अपॉन व्ही, तर त्याची व्हॅल्यू आपण इथे ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर ए मायनसचं कॉन्सन्ट्रेशन, तर त्याची व्हॅल्यू आहे वन मायनस एच अपॉन व्ही, तर ती व्हॅल्यू देखील ए मायनसच्या कॉन्सन्ट्रेशनच्या जाग्यावर आपण इथं ठेवतो. मग आता इथं तुम्ही जर पाहिलं तर हे व्ही आणि हे व्ही, हे व्ही आणि हे व्ही डायरेक्टली कॅन्सल होत जाते आणि मग इथं शिल्लक राहिलेला भाग तो म्हणजे एच इंटू एच याचे स्क्वेअर आणि वन मायनस एच इंटू वन मायनस एच तो म्हणजे वन मायनस एचचा स्क्वेअर, तर एवढा पार्ट या ठिकाणी शिल्लक राहतो. आता मग पुन्हा तेच जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की दिस इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. वीक हा शब्द आला की त्याच्या त्याचं जे हायड्रॉलिसिस होणार आहे तर ते मात्र अत्यंत कमी प्रमाणामध्ये होणार आहे. आणि मग जर ते हायड्रॉलिसिस अत्यंत कमी प्रमाणात होणार असेल तर हायड्रॉलिसिसची डिग्री म्हणजे डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस म्हणजे एच याची व्हॅल्यू देखील खूप आणि खूपच कमी येणार ॲज कम्पेअर टू वन. एकच्या तुलनेमध्ये एचची व्हॅल्यू ही खूप आणि खूपच कमी येणार आणि त्याच्यामुळं एच हा जर तुम्ही वन मधनं मायनस करतायत तर त्याचं सबस्ट्रॅक्शन देखील ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली इक्वल टू वन येईल. आणि म्हणून तुम्ही आता वन मायनस एचच्या जागेवर जर वन लिहित आहे तर मग वनचा स्क्वेअर हा फायनली येणार वन, म्हणजे डिनॉमिनेटरला आता काहीच शिल्लक राहत नाही, म्हणजे के एच इज इक्वल टू डायरेक्ट मिळणार आपल्याला एचच्या स्क्वेअर, कारण इथं वन मायनस एचची डिरेक्ट व्हॅल्यू वन आलेली आहे. आणि जर तुम्ही वनचा स्क्वेअर जर करून पाहिला तर वनचा स्क्वेअर येणार वन आणि एच स्क्वेअर अपॉन वन म्हणजेच एच स्क्वेअर, तर ही व्हॅल्यू येणार के एच, के एच इक्वल्स टू एच स्क्वेअर म्हणजेच एच स्क्वेअर इज इक्वल टू के एच म्हणजेच एच. आपण जर इथं असं लिहिलं एच स्क्वेअर इक्वल्स टू के एच म्हणजेच फायनली
जर तुम्ही दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतात तर याची व्हॅल्यू येते अंडर रूट kh. सो दिस इज द रिलेशन बिटवीन डिग्री ऑफ हायड्रोलिसिस अँड हायड्रोलिसिस कॉन्स्टंट फॉर द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस जो आहे तर त्याच्यासाठी हे डिग्री ऑफ हायड्रोलिसिस आणि हायड्रोलिसिस कॉन्स्टंट यांच्यातील रिलेशन झालं. एच म्हणजे डिग्री ऑफ हायड्रोलिसिस आणि के एच म्हणजे हायड्रोलिसिस कॉन्स्टंट. मागच्या दोन सॉल्टच्या रिलेशनच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा एक बदल दिसतोय आणि तो बदल म्हणजेच या एक्सप्रेशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन सी याची टर्म नाही. याचा अर्थ असा की डिग्री ऑफ हायड्रोलिसिस फॉर द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस इज इंडिपेंडेंट, इज नॉट डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट सोल्युशन. तुम्ही सॉल्ट सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती पण घ्या तर त्याचा इम्पॅक्ट, त्याचा इफेक्ट त्या डिग्री ऑफ हायड्रोलिसिसच्या व्हॅल्यूवर या सॉल्टसाठी होणार नाही. म्हणजे आपण तो पॉईंट या ठिकाणी लिहू शकताय की फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी कॅन से दॅट, फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी कॅन से दॅट say that the degree of hydrolysis for salt of which weak acid and weak base is independent on concentration of salt solution. त्या सॉल्ट सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, सी ची जी टर्म आहे, मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे, तर त्याच्यावर डिग्री ऑफ हायड्रोलिसिस डिपेंड नाही. तुम्हाला जर हायड्रोलिसिस कॉन्स्टंट दिला या वीक ऍसिड आणि वीक बेसच्या सॉल्टसाठी तर तुम्ही डायरेक्ट डिग्री ऑफ हायड्रोलिसिस काढू शकता. त्याचा डायरेक्ट तुम्ही स्क्वेअर रूट काढा, स्क्वेअर रूट एकदा काढलं की आपल्याला मिळणार डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. किंवा जर तुम्हाला डिग्री ऑफ हायड्रोलिसिस दिला असेल या प्रकारच्या सॉल्टसाठी, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेससाठी, आणि तुम्हाला हायड्रोलिसिस कॉन्स्टंट काढायला सांगितला तर तुम्ही डायरेक्ट त्या डिग्री ऑफ हायड्रोलिसिसचा स्क्वेअर करणार, तुम्हाला मिळणार त्याचा हायड्रोलिसिस कॉन्स्टंट. तर अशा पद्धतीने आपण हे रिलेशन इथं डिटरमाइन करू शकताय. कोडसाठी हे रिलेशन डिराइव करा म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकेल किंवा नीटमध्ये या एक्सप्रेशनवर भरपूर वेळेस आतापर्यंत न्यूमेरिकल्स विचारले गेलेले आहेत.